नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी पाकला चक्कीची मध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण नावडती भाजी, पडवळाची भाजी, शक्यतो कोणी खायला तयारच नसतं घरामध्ये, अशी भाजी मस्त चमचमीत बनवणार आहोत, भरवा पडवळ. चला तर मग यासाठी लागणारं साहित्य आणि हे कशी बनवायची ते बघूयात. पडवळ घेतले 1/2 किलो. पडवळ, या पडवळ्याची भाजी बनवतात, भजी बनवतात आणि कढीमध्ये पण याचा वापर करतात. 1/2 किलो घ्यायचे, असे मधून कट करायचं, याच्यामधला गर काढून घ्यायचा आहे पूर्ण. आणि हवं असेल तर तुम्ही वरची साल काढू शकता, पण शक्यतो सालची गरज काढायची गरज नाही, कारण साल काढली तर जास्तच असं मऊ होईल भाजी. त्यासाठी आपण असे कट करून घेतलेले आहेत आणि याच्यामधला गर काढून घेतलाय. 1/2 किलो पडवळ आहे. खोबरं घेतले, सुकं खोबरं घेतले, एक वाटी खिसून घेतलेलं आहे. खसखस घेतलेली आहे 1 मोठा चमचा. गुळ चवीनुसार तुम्हाला जितका हवा असेल तितका. लसूण 10-12 पाकळ्या लसूण घेतलाय ठेचून. अद्रक पण पेस्ट करून घेतलेली आहे. हिंग आहे, धने पूड आहे, जिरे पूड, कढीपत्ता, कांदा लसूण मसाला, हा गरम मसाला, हा आहे तिखट, मीठ, हळद, मोहरी, जिरे, कोथिंबीर, तेल. चला तर मग ही भाजी कशी करायची ती बघूया. पहिल्यांदा आपण खोबरं चांगलं भाजून घेणार आहोत. खोबरं आणि खसखस भाजून घ्यायची. कढई गरम करायला ठेवली आहे. सुरुवातीला आपण खसखस भाजून घेऊ. खसखस भाजली, गॅस बंद करून घ्या. परत गॅस चालू करा. या गरम कढईमध्ये हे खोबरं अतिशय मंद आचेवरती भाजून घ्यायचंय. खोबरं ब्राउन रंग येईपर्यंत चांगलं भाजून घ्या. खोबरं भाजलंय, गॅस बंद करून टाकूया. आता हे खोबरं आपल्याला चांगलं थंड करून घ्यायचंय. आता आपण काय करणार आहोत, ही जिरे पूड, धने पूड एकत्र करून घ्यायचे. खसखस, आल्याची पेस्ट, लसणीची पेस्ट, हिंग, फोडणीमध्ये पण टाकायचंय त्यामुळे याच्यामध्ये थोडाच टाका. यामध्ये टाकायचंय कांदा लसूण मसाला, 1 चमचा, 2 आणि 3 छोटा चमचा आहे. या चमच्याने आपण 3 चमचे घेतलेला आहे. हा आहे गरम मसाला, गरम मसाला टाकूयात आपण. गरम मसाला थोडासा टाका. तिखट, तिखट तुमच्या आवडीनुसार, किती तिखट हवं त्यानुसार. मीठ, कोथिंबीर बारीक चिरलेली, गुळ टाकायचा आहे बारीक करून, गुळाचा खडा,
गूळ टाकलाय. भाजलेलं खोबरं थंड झालंय असं हाताने एकदम बारीक होतंय, छान बारीक करून घ्यायचंय. हे बघा, खुसखुशीत भाजल्यामुळे मस्त झालंय. बारीक केलेलं खोबरं आपल्याला या मिश्रणात टाकायचंय. या तयार मसाल्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि हे एकत्र करून घ्यायचंय व्यवस्थित. एकत्र करून घेऊया. मसाल्याचं सारण तयार आहे. आता आपण हे सारण भरायचंय पडवळामध्ये. या पडवळ्यामध्ये चांगलं दाबून बसवायचं. अशा पद्धतीने सगळ्या बसून आपण सगळ्या पडवळामध्ये हा मसाला भरून घेऊया. सगळ्या पडवळामध्ये मसाला भरून घेतलाय. आता आपण कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई गरम करायला ठेवली आहे. आता यामध्ये तेल थोडं जास्त टाका. शक्यतो पडवळाची भाजी कोणी खात नाही, अशा पद्धतीनं करून बघा, नक्की खातील. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय. मग यामध्ये टाकायची आपल्याला मोहरी. जिरे, कढीपत्ता, हिंग, फोडणी तयार आहे. आता आपल्याला हे पडवळ, भरलेले पडवळ यावरती सोडायचे. थोडस सगळ्या पडवळांना तेल लावून घ्यायचंय. एक दोन मिनिट मोठी आच करायची आहे. मोठ्या आचीवरती एक दोन मिनिट ठेवून द्यायचं. दोन मिनिट मोठ्या आचीवरती ठेवली आहे. तेल लागले सगळीकडनं. त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचंय आणि नुसत्या वाफेवरती वाफून घ्यायची. झाकण काढून बघूयात आपण. भाजी तयार आहे. मऊ झालीय. गॅस बंद करून घेऊया. ही बघा, अतिशय मस्त आणि चविष्ट अशी आपली पडवळाची भाजी तयार आहे. मऊ झाली छान. पोळी सोबत खाऊ शकता तुम्ही. खूप सुंदर लागते. जे कोणी पडवळाची भाजी खात नसेल ती अशी पद्धतीने करून खाऊ घाला, नक्कीच खाणार. चला तर मग, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.